राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आजच उमेदवार जाहीर करणार का कारण उद्धव ठाकरे आजच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील शिवसैनिकाला यासाठी तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेशासाठीची दिलेली मुदत ही संपलेली आहे हाती शिवबंधन बांधण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आणि त्यानंतर शिवसेनेकडून आता उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्या सोबत आहेत रौनक नेमकी या उमेदवारीसाठी कोणत्या नावांची चर्चा आहे कुठल्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे मुख्यतः सौरभ नाव सध्या आम्हाला कळू शकले नाही आहे मात्र जे आमचे सोर्सेस आहेत त्यांनी जे आम्हाला माहिती दिली आहे त्यानुसार ग्रामीण भागातला शिवसैनिक एखादा त्याला ही संधी जी आहे ती राज्यसभेच्या सहाव्या जागासाठी मिळू शकते अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध होते आणि मुख्यतः ही घोषणा आजच संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आणि रा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या यांच्या वतीनं देखील करण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती आहे आणि मुख्यतः आपण बघितलं की या संपूर्ण सहाव्या जागेसंदर्भात जो राजकारण पाहायला मिळतो आहे काल अनेक जे मोठे शिवसैनिकांचे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी काल संभाजीराजे यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की वर्षा या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बारा वाजतापर्यंत आपण इथे पोचावं आणि शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करावा मात्र बारा वाजताची वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे कदाचित आता शिवसेनेच्या वतीनं दुसरा उमेदवार जो आहे त्याच्या नावाची घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते सौरभ धन्यवाद रौनक या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট